वॉटर इज फ्लोइंग थ्रू अ ट्यूब, वॉटर फ्लो होता है म्हणते ट्यूब मध्ये मधून, ठीक है, ऑफ डायमीटर, त्याची डायमीटर दिलेली आहे 1 सेंटीमीटर, ठीक है, ऍट 8 सेंटीमीटर पर सेकंड, वेलॉसिटी पण दिलेली आहे. टेकिंग द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी 10^-2 पॉइस, इटा जे आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे. ओके, द फ्लो ऑफ लिक्विड, लिक्विडचा फ्लो काय राहणार, फ्लो ऑफ लिक्विड अँड रेनॉल्ड्स नंबर आर, रेनॉल्ड्स नंबर काय राहणार आणि लिक्विडचा फ्लो काय राहणार ते विचारलेलं आहे. फर्स्ट आहे स्ट्रीमलाईन म्हणजे फ्लोचा टाइप आणि रेनॉल्ड्स नंबर 80. सेकंड आहे स्ट्रीमलाईन, रेनॉल्ड्स नंबर 800. थर्ड आहे टर्बुलेंट, ठीक है, आणि रेनॉल्ड्स नंबर आहे 8000, ठीक है. डी आहे टर्बुलेंट आणि रेनॉल्ड्स नंबर आहे 9000. या प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन मध्ये जे गिवन डेटा आहे ते सर्वात आधी लिहून घेऊ, ठीक है. तो गिवन डेटा आहे, गिवन डायमीटर, डायमीटर दिलेली आहे, कॅपिटल डी ने डिनोट करा, इक्वल टू आहे 1 सेंटीमीटर, ठीक है. त्यानंतर सेकंड क्वांटिटी दिलेली आहे वेलॉसिटी, सेकंड क्वांटिटी दिलेली आहे वेलॉसिटी, याला व्ही ने डिनोट करा, ठीक है. हे आहे 8 सेंटीमीटर पर सेकंड, ठीक है. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, विस्कोसिटी दिलेली आहे इटा इक्वल टू 10^-2 पॉइस, आणि विचारलेला आहे फ्लोचा टाइप आणि रेनॉल्ड्स नंबर. तर रेनॉल्ड्स नंबर RENOLDS, रेनॉल्ड्स नंबर, याला एन ने डिनोट करतात, हे फाइंड आउट करायचं आहे. या प्रकारे क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे, ठीक है. आता रेनॉल्ड्स नंबर साठी फॉर्म्युला असते कॅपिटल एन इक्वल टू रो वी इंटू डी अपॉन इटा, हे रेनॉल्ड्स नंबरचं फॉर्म्युला आहे, ठीक है. आता रो पण आहे आपल्याकडे, रो आपल्याला दिलेला नाही आहे इकडे, ठीक है, रो दिलेला नाही आहे. कोणता, वॉटर आहे, ओके, वॉटर आहे. तो वॉटर साठी रो माय आपल्याला माहित आहे, रो असते 10^3 kg/m³, आणि याला जर सीजस युनिट मध्ये लिहायचं असेल तर हे असते 1 g/cm³, ठीक है, वॉटर साठी रो. तर रो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, लिहिली आपण, लिहिली इकडे, ठीक आहे. त्यानंतर व्ही वेलॉसिटी दिलेली आहे, डी डायमीटर पण दिलेला आहे, ओके, आणि इटा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी पण दिलेली आहे. सगळे फिजिकल क्वांटिटी सीजेस युनिट मध्ये आहे म्हणून डेन्सिटी जी आहे तर सीजेस युनिट मध्ये लिहायची गरज पडली, ठीक आहे. हे झालं सगळं पॅरामीटर. आता इझिली व्हॅल्यू पुट करून रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट करू शकतो, ठीक आहे. तर व्हॅल्यू पुट करा सगळं, डेन्सिटी 1, ओके, वेलॉसिटी 8, ओके, डायमीटर 1 अपॉन कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी 10^-2, ठीक है. 8 × 1 × 8 × 1 8 है ना होणार, ठीक है. 10^-2 खाली आहे, वरती गेलं तर 10^+2, मग हे व्हॅल्यू भेटते आपल्याला 800. तर रेनॉल्ड्स नंबर आला आपल्याला 800. आता टाइप ऑफ फ्लो, तर रेनॉल्ड्स नंबर सांगते, जर रेनॉल्ड्स नंबर 3000 पेक्षा जास्त असला तर फ्लो असते टर्बुलेंट, ठीक आहे. आणि जर रेनॉल्ड्स नंबर 2000 पेक्षा कमी असलं तर फ्लो असते स्ट्रीमलाइन,
कोणता फ्लो असतो, स्ट्रीमलाइन फ्लो. ठीक आहे, इकडे आला आहे रेनॉल्ड्स नंबर 800. ठीक आहे, आणि हे 2000 पेक्षा कमी आहे, तर मग फ्लो राहणार स्ट्रीमलाइन. ठीक आहे, आता बघा ऑप्शन मध्ये कोणता आंसर मॅच होत आहे, 800 रेनॉल्ड्स नंबर आणि फ्लो स्ट्रीमलाइन. तर ऑप्शन बी जे आहे तर करेक्ट राहणार, स्ट्रीमलाइन आणि 800. ठीक आहे, या प्रकारे. थँक्यू.